महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा बसण्याच्या दृष्टीने नागपूर मुंबई महामार्ग याबरोबरच नवघर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनी कल्याण प्रांत अधिकाऱ्यांच्या कार्यालयावरती मोर्चा केला. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. माजी आमदार सुरेश तावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद मुता, काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश मुता यांच्यासह ग्रामीण संघर्ष समितीचे पराग स्पष्टे, शहापूर तालुका जमीन बचाव संघर्ष समिती, कल्याण तालुका जमीन बचाव संघर्ष समितीचे चंद्रकांत भोईर, भिवंडी तालुका जमीन बचाव संघर्ष समितीचे एस पी पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चातर्फे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे मुंबई नागपूर महामार्ग प्रस्तावित केला आहे. त्यात कल्याण तालुक्यातील उशित फळेगाव संडे उतणे गुरवली निंबवली राया चिंचवली या शेतकऱ्यांच्या जमिनींचा बरोबर शहापूर भिवंडी तालुक्यातील जमिनी जाणार आहे. या भागातील शेतकरी जीवनच उद्ध्वस्त होणार असल्याने शेतकऱ्यांचा या महामार्गाला आणि नवघर योजनेला विरोध आहे. या संबंधात ग्रामस्थांच्या बैठकाही झाल्या. त्यात या प्रकल्पाला विरोध दर्शवला असतानाही शांततेने जमिनीची पाहणी सुरू आहे. त्यांचा ग्रामस्थांनी विरोध केला. राजकीय पक्ष जाती पंथ यांच्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो. प्रामुख्यानं गेल्या 10-12 वर्षापासून या ठाणे जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्पांसाठी आमच्या जमिनी घेतल्या जातात. कुठल्याही प्रकारचे सरकारी नियम फॉलोअप केले जात नाही, कुठल्याही प्रकारची नोटीस दिली जात नाही, किती नुकसान भरपाई देणार हे सांगितलं जात नाही. प्रामुख्यानं आज जर उल्लेख करायचा म्हटला सर, नागपूर समृद्धी मार्ग जो आहे मुंबईपासून निघालेला आहे हा 704 किलोमीटरचा आहे. त्याचबरोबर बडोद्यापासून जे एन पीला जो मार्ग चाललेला आहे तोही अशाच पद्धतीचा 120 फुटा रुंदीचा आहे. याच्यात गावाच्या गावं खेडीच्या खेडी उद्ध्वस्त होणार आहेत. खरं म्हणजे रस्ते असताना, पर्यायी रस्ते उपलब्ध असताना देखील, म्हणजे नागपूरला जाण्याचा पर्यायी रस्ता आहे, दिल्लीला जाण्याचा पर्यायी रस्ता उभा आहे, हे नवीन रस्ते कशासाठी चाललेत हे आम्हाला समजत नाही. ही गोष्ट झाली रस्त्यांची. त्याचबरोबर रेल्वेला जमिनी घेताना गॅस पाईपलाईन म्हणजे ज्या भांडवलदारांच्या आहेत त्या भांडवलदारांना पोचण्यासाठी त्यांना रान आणि कुरण मोकळं करून दिलेलं आहे सरकारने, असं आमचं मत बनलेलं आहे. कारण ज्या वेळेला रिलायन्स सरकार हे थोडी भांडवलदार कंपनी करून इथं दादागिरी करते, शेतकऱ्यांच्या जमिनीमधून गॅस पाईपलाईन टाकते, एकाच ठिकाणी घेत नाही तर अनेक ठिकाणी घेते, त्याच लाईनीमधून पुन्हा ओव्हरहेड वायर जातात आणि ह्या ठिकाणी आम्हाला वीज नाही, ह्या ठिकाणी आम्हाला पाणी नाही, ह्या ठिकाणी आमच्या जमिनी छिनून घ्यायला लावलेल्या आहेत. आणि गेली 20-25 वर्ष ह्या भागातला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळं त्यांनी 50% जमिनीची विक्री केलेली आहे आणि भांडवलदारांच्या हातामध्ये ह्या मुंबईलगतच्या जमिनी सगळ्या चाललेल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय जाती जमातीचे लोक आम्ही एकत्र आलेलो. आमची मागणी आहे हे जे जबरदस्तीने प्रकल्प झाले हे इमिजिएट पहिल्यांदा बंद केलं पाहिजे आणि शेतकऱ्याला विश्वासात घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांच्याबरोबर त्यांनी बोलणी सुरू केली पाहिजे. आता याच्या पाता तुम्ही मोर्चा आणलेला आहे, त्याच्या पुढचं काय पाऊल असणार? पुढचं पाऊल आम्ही शहापूरमधून जिथून हा समृद्धी मार्ग चाललेला आहे, मी आपलं लक्ष वेधीन की रंगन समिती जी होती सरकारची, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सला पायदळी तुडवण्याचं काम ह्या सरकारने करायला लावलेलं आहे. पेसा कायदा त्या ठिकाणी, पेसा कायद्यामध्ये आमचे 28 गावं येतात, त्या ठिकाणची माती काढण्याचा अधिकार, दगड काढण्याचा अधिकार, रेती काढण्याचा अधिकार, वन तोडण्याचा अधिकार, कुठल्याही परिस्थितीचा अधिकार हा आता त्या त्या ठिकाणी राहिलेला नाही आणि हा अधिकार राहिलेला असताना भांडवलदार कंपनीला कसा अधिकार दिला जातो हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे.